नमस्कार स्पेशल रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत श्रीयंत्र आणि गट्टे माळ या दोन्ही वस्तूंविषयी माहिती सांगणार आहे आता जवळच आता लक्ष्मीपूजन येत आहे दिवाळी येत आहे आणि त्या याच्यामध्ये सगळ्यात प्रभावी असणारी सेवा म्हणजे श्रीयंत्र आणि कवळगट्ट्याची माळ म्हणून मी आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे त्याचा सगळ्यांना फायदा व्हावा कारण लक्ष्मीची कृपा सगळ्यांवर व्हावी लक्ष्मी आपण कितीही म्हटलं तरी प्रत्येकाला लक्ष्मीप्रिय असते सतसत चांगल्या मार्गाने येणारी लक्ष्मी ही दीर्घकाळ टिकते तिचा उपयोगही चांगला होतो यासाठी आज मी तुम्हाला श्रीयंत्रा विषयी माहिती देणार आहे श्रीयंत्र हे प्रत्येकाच्या घरात असायलाच हवं कारण यंत्रांचा राजा हे श्रीयंत्र आहे आणि लक्ष्मीला सगळ्यात प्रिय असणारी वस्तू म्हणजे कमळ कमळ आहे म्हणजे आपण नेहमी बघतो लक्ष्मीचा फोटोही बघतो कमळामध्ये स्थिर असलेली लक्ष्मी आपण नेहमी बघतो परंतु हे कमळ आपल्याला सहज उपलब्ध होणार आहे का तर नाही त्यामुळे कमळगट्टा म्हणजे कमळाच्या बियांपासून जी माळ बनवलेली जाते तिला कमळगट्ट्याची माळ म्हणतात ती जर तुम्ही अजून श्रीयंत्र किंवा कमळगट्ट्याची माळ खरेदी केली नसेल तर आवर्जून येत्या धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या आधी केव्हाही तुम्ही हे खरेदी करू शकता कारण लक्ष्मीचा उपयोग प्रत्येकाला शिक्षणामध्ये आपल्याला दानधर्म जरी करायचा म्हटलं तर लक्ष्मी ही खूप गरजेची आहे महत्त्वाची आहे त्यासाठी गुरुमाऊलींचा आदेश आहे की ज्यांना कुणाला कमळगट्ट्याविषयी माहिती श्रीयंत्र ज्यांच्या घरात नसेल त्यांना आवर्जून सांगा की तुम्ही श्रीयंत्र खरेदी करा त्याची स्थापना करा म्हणजे तुमच्या घरी पण लक्ष्मीची कृपा ही अबाधित राहील यासाठी मी आज तुम्हाला ही माहिती देत आहे जर कमळगट्ट्याची माळ तुम्हाला माहिती नसेल तर ही अशा प्रकारे कमळगट्ट्याची माळ असते जी तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये तर आवर्जून नक्की मिळेल परंतु जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला केंद्र जवळ नसेल तर तुम्ही ही माळ कोणत्याही पूजा सामग्रीच्या म्हणजे जिथं देवाची पूजा साहित्य मिळतं तिथं मागितली तरीही तुम्हाला एकदम सहज उपलब्ध होईल कमळगट्टा म्हणजे हे कमळाच्या बियांपासून बनवलेली ही माळ आहे आणि आपण ही श्रीयंत्रावरती ठेवायची किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याच्यावरती विष्णू गायत्री मंत्र एक माळ घ्यायचा विष्णू गायत्री मंत्र कोणता ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या मण्यावरती एकशे आठ वेळेस घ्यायचा त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र घ्यायचा तर लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता ओ ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र एकशे आठ वेळेस किंवा एक हजार वेळेस घेतला तर अतिउत्तम परंतु तुम्हाला जशी तुमची इच्छाशक्ती आहे तुमचं सामर्थ्य आहे तुमचे पेशन्स आहेत त्यानुसार तुम्ही या माळेवरती हे दोन मंत्र आवर्जून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जप करून बघा तुम्हाला एक सहा महिन्यामध्ये याचा खूप चांगला अनुभव येईल तुम्ही ही सेवा जर अजून रुजू केली नसेल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर आवर्जून करा श्रीयंत्रावरती त्याच्यानंतर ही माळ अशीच ठेवायची म्हणजे आपण एकशे आठ कमळाचे मणी श्रीयंत्रावरती अर्पित केल्यासारखे होतात कारण कमळ हे प्रत्येकाला लक्ष्मीला अर्पण करण्याजोगं नाही आपलं तेवढं सामर्थ्यही राहत नाही त्यामुळे ही माळ सगळ्यात मोठा उपाय आहे आणि त्या दिवशी जर तुम्हाला कमळाच्या बियापासून एक मखाना म्हणून प्रकार मिळतो त्या दिवशी जर तुम्हाला मखाण्याची खीर नैवेद्यामध्ये करता आली तर अतिउत्तम देवीला भोग दाखवण्यासाठी आवर्जून मखाण्याची खीर बनवली जाते जर तुम्ही हा उपाय केला तर मी खात्रीनं सांगते तुम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये याची अनुभूती खूप चांगल्या प्रकारे येईल नक्की ही माळ तुम्ही आणखी खरेदी केली नसेल तर करा आणि श्रीयंत्रावरती तुम्ही ही माळ अर्पित करू शकता आणि नेहमी श्रीयंत्राची देवा देवघरामध्ये पूजा करून विधिवत पूजा करून ही माळ त्याच्यावरती अर्पण करून ठेवू शकता आता ही माळ आणल्याच्यानंतर काहीच करायचं नाही तिला सिद्ध वगैरे काही करायचं नाही फक्त हळदी कुंकू लावायचं देवासमोर ठेवायची आणि स्त्रीसुक्त म्हणायचं येत असेल तर म्हणा नाहीतर सध्या मोबाईल हा एक एकदम चांगला प्रभावी उपाय आहे जर तुम्हाला कोणतेही मंत्र येत नसतील तर तुम्ही एकदा यूट्यूबवरती मोबाईलमध्ये ऐकून घ्या म्हणजे उच्चार आपले स्पष्ट आले पाहिजेत हे खूप महत्त्वाचं आहे आपली भावना महत्त्वाची आहे आणि गुरुमाऊली नेहमी म्हणतात की मनाजीराव आपल्या सोबत असतील त्यावेळेसच सेवा करा म्हणजे पूर्ण सेवेचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळतं मनाजीराव म्हणजे काय तर आपलं हे मन असतं ते नेहमी चंचल असतं भटकत असतं त्यासाठी त्याला नियंत्रणात आणण्यासाठी अध्यात्माची खूप गरज आहे कारण गुरुमाऊलींना हेच सांगायचं आहे की प्रत्येक कुलश्रीने घरातल्या स्त्रीने ही सेवा करावी लक्ष्मी स्वरूप तीच असते घरामधली आणि तिने जर ही सेवा केली तर नक्कीच घरावरती खूप चांगला सकारात्मक परिणाम होतो कारण स्त्रीचा ज्या घरात आदर होतो त्या घरात लक्ष्मी ही स्थिर राहते असं गुरुमावलींचं वाक्य आहे आणि सध्या या मोबाईलच्या भस्मासुराच्या काळामध्ये जर अध्यात्माकडे सगळ्यांनी लक्ष दिलं तर आपली संस्कृती नक्कीच टिकेल माझी गुरुमाऊली नेहमी म्हणतात की संस्कार टिकले तरच संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच राष्ट्र टिकेल कारण हे राष्ट्र पूर्णत अध्यात्माच्या संस्कारांच्या आणि संस्कृतीच्या याच्यावरती उभं आहे त्यामुळे नक्की गृहिणींनी ही सेवा सुरू करावी अशी माझी विनंती आहे आपण नेहमी काय करतो बायकांमध्ये रिकाम्या वेळात मोबाईलवरती बोलणे किंवा गप्पा गोष्टी करून अनाठाही बोलण्यापेक्षा जर अध्यात्माच्या गोष्टी तुम्ही दोन चार दुसऱ्यांना सांगितल्या तर नक्कीच त्याचा फायदा होईल चालते बोलते केंद्र प्रत्येक ठिकाणी सुरू राहतील असं गुरुमाऊलींचं स्वप्न आहे आणि मला असं वाटतं की त्यांचं स्वप्न हे साकार व्हायला आपल्यासारख्या गृहिणींनी हातभार लावला तर काहीच उशीर होणार नाही आणि त्यांच्या या मार् मार्गदर्शनाला खारीचा वाटा म्हणून तरी ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ